मंत्रालयामध्ये आमदारकडे उघडी घेतलेली आहे, काय त्याच्यावर बोलणार? नाही, हे सरकार आहे की या सरकार असं सरकार पाहिलं नाही. एकतर विधानसभेचे विरोधी विधानसभेचे लोकसभेतील उपाध्यक्षांना मंत्रालयात उडी मारावी लागतं या सरकारला लाज वाटायला पाहिजे. सरकार अस्तित्वात आहे काय? आदिवासीच्या आदिवासी समाजाच्या प्रश्नाच्या संदर्भात सरकार गंभीर आहे काय? मागील 3 दिवसापासून मुख्यमंत्र्याकडे सर्व आदिवासी आमदार वेळ मागत होते. आदिवासींना आमदारांना वेळ देण्यासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना वेळ नाही, आणि हे लाडकीबाईंचे इव्हेंट करून रॅम्पवर नाचायला यांना वेळ आहे, आणि हे मतासाठी आचुरलेले हे जे राक्षस आहेत यांना समाजाशी काही देणेघेणे राहिलेलं नाही. हा इतका संताप लोकांमध्ये निर्माण झालेला आहे. एकीकडे जे आर काढत असताना धनगरन समाजाचा, तुम्ही तो केंद्र सरकारचा अधिकार असताना मतं मिळवण्यासाठी निवडणुकीच्या तोंडावर त्या समाजाची फसवणूक करताय, आदिवासी समाजाला बेटीस धरताय, आदिवासीच्या आमदारांना नेत्यांना वेळ देत नाही, मग तुम्ही काय करताय? या सरकारला थोडी लाज वाटायला पाहिजेत. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र लुटून खालाय आणि आता प्रश्नही सोडवायला नाहीत. ही सर्व स्थिती आदिवासी समाजाला, हे उपेक्षित समाज, हा शोषित समाज, हा मागास समाज, या आदिवासी समाजाला तुच्छ लेखण्याचं काम, त्या नेत्यांना तुच्छ लेखण्याचं काम या सरकारकडून झालेलं आहे, आणि याचा बदला निवडणुकीमध्ये आदिवासी बांधव घेतील. आम्हाला हे घेतीलच नाही तर यांना फिरूसुद्धा देणार नाहीत. महाराष्ट्रामध्ये ही वेळ या लोकांनी आणलेली आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.